पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राइब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्यांनी तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता। तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करू। नो पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर MPSC समन्वय समिती, तर मित्रांनो राजेश टोपे आरोग्यमंत्री आहेत, त्यांना एक पत्र लिहिलं आहे। ह्या पत्रामध्ये जे काही तुमची जी पदभरती होणार होती ही टक्केवारीवर न घेता डायरेक्ट परीक्षा घ्यावी अशी ह्यांची मागणी आहे। तर बघू शकता आपण डायरेक्ट थेट पेपरमध्ये म्हणजे पत्रामध्ये काय दिलं आपण सविस्तर बघूया। तर बघा, उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये गट क ची 5778 ही रुग्णसेवेची संबंधित पदे थेट पद्धतीने न भरता या पदाकरिता परीक्षा घेऊन ही पदे भरावीत ही विनंती। तर मित्रांनो बघा, कारण असे की 2008 पूर्वी ज्यांची 10वीची परीक्षा झाली आहे त्यांच्या गुणांमध्ये आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बेस्ट ऑफ 5 या प्रॅक्टिकलचे गुण यामुळे वरील तफावत आहे, त्यामुळे जुन्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून सरळ भरती न करता परीक्षा घेऊनच या जागा भराव्यात। आम्ही फॉर्म भरून 1.5 वर्ष झाले आहे, फॉर्म थेट भरतीसाठी आम्ही भरले नव्हते। तुम्हाला तातडीने पदे भरायची असेल तर आम्ही ज्यांचे फॉर्म भरले आहेत ते पदे सोडून कंत्राट पद्धतीने पदे भरावीत, ते पण फक्त 3 महिन्यासाठी, नंतर त्या पण पदांची परीक्षा घेण्यात यावी ही नम्र विनंती। तर अतिशय महत्त्वाचा निर्णय मित्रांनो, आणि जी काय मागणी केली अत्यंत महत्त्वाची आणि एकदम योग्य मागणी आहे। तुम्ही बघू शकता पत्र 15 जून 2020 म्हणजे आजचंच पत्र आहे। ज्या लोकांनी 2008 पूर्वी 10वीची परीक्षा दिली होती आणि आत्ता ज्यांनी दिले त्यांच्यामध्ये भरपूर मोठा फरक आहे मित्रांनो, कारण प्रॅक्टिकलचे मार्क देखील असतात। त्याचप्रकारे आपण जे फॉर्म भरले हे आपण थेट भरती घेण्यासाठी नव्हते भरले, आपण जे की परीक्षा असते त्यासाठी आपण फॉर्म भरले होते। त्याचबरोबर मित्रांनो, ही काही जी पदं भरणारे जर तुम्हाला तातडीची आवश्यकता असेल तर कंत्राटी पद्धतीने करा आणि 3 महिन्यानंतर ते कंत्राट रद्द करून त्यांच्या देखील परीक्षा घ्या। तर जी काही मागणी केली ती मला तर योग्य वाटते, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो बघू शकता फ्री मॉक टेस्ट, तुम्हाला 1 रुपये हा देखील पेमेंट करण्याची आवश्यकता नाही आहे, सर्व काही मोफत आहे। जर तुम्ही PSI STI ASO राज्यसेवाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम अन अकॅडमीमार्फत लागू केला आहे। तर बघा, डेली टेस्ट सिरीज अत्यंत मोफत आहे, 1 रुपया देखील तुम्हाला पेमेंट करायची आवश्यकता नाही। जर तुम्हाला टेस्टचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं। लिंकवर क्लिक केल्यानंतर बघू शकता ह्या क्लासचे वैशिष्ट्य बघा मित्रांनो, 10,000 जास्त विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम देत आहे। त्याचप्रकारे बघू शकता रोज रात्री 7:30 आपली एक्झाम होते आणि 8 तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करून सांगितलं जातं की नेमकं ह्याचं उत्तर काय त्याचं उत्तर काय, सर्व तुमचे डाऊट हे क्लिअर केले जातात। अत्यंत मोफत आहे, कोणत्याही प्रकारचं तुम्हाला पेमेंट करण्याची आवश्यकता नाही। फायदा घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं एक पेज ओपन होतं, इथे बघू शकता ॲरो केलेला आहे इरॉल नावाचं, म्हणजे तुम्हाला सदस्य व्हायचं आहे। ह्या हिरव्या कलरच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता टेस्ट। तर मित्रांनो, तुम्हाला 7:30 मेसेज येईल की आपली 7:30 एक्झाम आहे, तुम्ही ऑनलाईन या। तर मी 7:00 आपल्याला मेसेज येईल, तुम्ही एक्झामला रेडी राहायचं आणि एक्झाम द्यायची। टोटल 20 मिनिटाची एक्झाम आहे आणि एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला 8:00 तुम्हाला ॲनालिसिस करून दिलं जाईल। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची आणि सुवर्ण संधी आहे, ह्या संधीचा नक्की लाभ घ्या। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।